अनेक वेळेला मी ज्याला चहा प्यायला जातो सध्या, तर त्या ठिकाणी अनेक जण सांगतात की मला गुळाचा चहा द्या, आणि गुळाचा चहा घेतात का? तर गुळ हेल्दी आहे म्हणून. पण आज आपण याच गुळाचं थोडंसं ऑपरेशन करून बघूया की हा गुळ आपल्यासाठी खरंच हेल्दी आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा चहा घेणं योग्य आहे का. चला तर आज हे जाणून घेऊया, गुळाचे गुणसुद्धा जाणून घेऊया आणि गुळ आणि चहा एकत्र घ्यायचं का हे सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 13 वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते. आमचं क्लिनिक नवी मुंबई, दादर, ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे. गुळ, गुळ म्हटला की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गुळाचं उत्पादन हे उसाच्या रसापासून होतं. उसाचा रसापासून ज्याला गुळ बनवला जातो त्यावेळेला त्या उसाच्या रसाला उष्णता दिली जाते, गरम केलं जातं, आटवलं जातं आणि मग त्याचं घनीभूत होऊन गुळ बनतो. तर या ठिकाणी गुळ हे दोन प्रकारचे असतात. एक गुळ नवीन गुळ असतो जो ताजा असतो, आणि दुसरा जो गुळ असतो ना तो जुना गुळ असतो, जवळजवळ 1 वर्ष जुना. तर या दोघांमध्ये सुद्धा बराच फरक आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या चहाच्या दुकानामध्ये चहा प्यायला जातो आणि ती लोक आपल्याला ज्यावेळेला गुळ देतात तो नवीन गुळ असतो, जुना गुळ नसतो, हे लक्षात घ्या. नवीन गुळ जो असतो ना तो कफ वाढवणारा असतो, त्याचबरोबर नवीन गुळ जो असतो तो नेहमी आपण कमी प्रमाणातच घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळ आणि दूध, म्हणजेच कुठला गुळ तर नवीन गुळ आणि दूध हे एकत्र करणं विरुद्ध अन्न होऊ शकतं, विरुद्ध कॉम्बिनेशन होऊ शकतं. त्याचबरोबर साखर आणि दूध हे विरुद्ध कॉम्बिनेशन होत नाही, त्यामुळे साखरेची चहा घेतली तर बरं आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जुन्या काळी किंवा आत्ता सुद्धा गावामध्ये गुळाची चहा बनवली जाते, पण ही चहा जी असते ना ही कोरी चहा असते, दुधावरची चहा नसते. त्यामुळे तुम्ही कोरी चहा जर गुळावर घेत असाल तर योग्य आहे, पण जर तुम्ही दुधाची चहा गुळावर घेत असाल तर ती योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर गुळाचा चहा पित असाल नक्कीच थांबवा. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपण चहा प्यायला जातो त्या दुकानामध्ये आपल्याला नवीन गुळ दिला जातो, जुना गुळ दिला जातो. आता आपण जुन्या गुळाचे फायदे बघूया. मित्रांनो, जुन्या गुळाचे फायदेच फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत, आणि तो गुळ तुम्ही कसा वापरताय त्याच्यावरून तुम्हाला शरीराला फायदा होणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे अशी की डायबिटीसच्या रुग्णांना गुळसुद्धा अपायकारकच आहे, मग तो जुना असो किंवा नवीन असो. तसंच साखर सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांना अपायकारक आहे. पण मी अनेक रुग्णांना बघतो, अनेक डायबिटीसच्या रुग्णांना मी विचारतो तर ते म्हणतात आम्हाला डायबिटीस आहे ना, मग आम्ही गुळ वापरतो, मग गुळ खातो. आणि त्यातूनही हे रुग्ण सगळे नवीन गुळ वापरत असतात, त्याच्यामुळे डायबिटीस वाढण्याची शक्यता ही जास्तच असते. तसंच जुना गुळ सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांची शुगर वाढवणारच असतो, त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना गुळ सुद्धा रिस्ट्रिक्टेड आहे, हे लक्षात ठेवा. हां, तुमची शुगर जर तुम्ही कंट्रोलमध्ये आणली तर तुम्ही गुळ निश्चित घ्या, काही प्रमाणात घ्या आणि शुगर कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घेऊन घ्या. तर जुना गुळ जो असतो ना त्याचे फायदे आहे का? सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला नक्की आवडेल तो म्हणजे मेद कमी करणार. गुळ जो असतो ना हा स्वभावतः उष्ण असतो, आणि हा मेद म्हणजे शरीरावरचं जे फॅट असतं ना ते कमी करायला मदत करतो, आणि मेद हे वितळवून शरीराच्या बाहेर काढून टाकायला मदत करतो. त्याचबरोबर नवीन गुळ जो असतो ना हा भूक वाढवण्यासाठी मदत करतो. जुना गुळ भूक वाढवतो पण तो तेवढ्या प्रमाणात नाही वाढवत. गुळाची आणखीन एक खासियत आहे की जो जुना गुळ असतो ना तो रक्त शुद्धीकरणासाठी मदत करतो. म्हणजे रक्त शुद्धीकरण म्हणजे तुम्ही असं समजू नका की रक्त एकदम क्लीन होणार वगैरे, तसं प्रकार नाही होत. रक्त शुद्धीकरण म्हणजे त्याच्यामधले जे दोष असतात ना, म्हणजे रक्तामध्ये समजा पित्त वाढलं असेल, रक्तामध्ये कफ वाढला असेल किंवा रक्तामध्ये वात वाढला असेल, तर हे कमी करण्यासाठी गुळाचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो. पण मग एकाच गुळाने वात, पित्त आणि कफ तिन्हीच्या तिन्ही कमी होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी सुद्धा ग्रंथकारांनी एक वेगळा उपाय सांगितला आहे. गुळाबरोबर तुम्ही एक वनस्पती जोडा, तुम्हाला एक दोष कमी करताना दिसेल. उदाहरण सांगायचं झालं तर जर गुळ तुम्ही आल्याच्या रसाबरोबर घेतलात, कशाबरोबर? आल्याच्या रसाबरोबर, तर कफ कमी करायला मदत होते. आता बघा ना, आपण ज्याला लहान होतो त्यावेळेला आपली आई किंवा आपली आजी आपल्याला नेहमी आपल्याला सर्दी खोकला कफ काही झालं की लगेच आलं चेचायची, त्याच्यामध्ये गुळ टाकायची, मिक्स करायची आणि आपल्याला चाटायला द्यायची. तसंच अनेक वेळेला आपण ज्यावेळेला गावाला जाताना प्रवास करत असतो त्यावेळेला याच गुळाचा आणि आल्याचा एकत्र करून आलेपाक बनवलेला असतो,
तो सुद्धा सर्दी खोकल्यासाठी बरा असतो. आणि त्याचबरोबर गूळ आणि अद्रक ज्यावेळेला एकत्र येतं त्यावेळेला कफ कमी करायला मदत होते. त्याचबरोबर हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेस शरीरामध्ये जर सूज वाढलेली असेल तर ही सूज कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि शरीरामध्ये काही अन्न जर पचलेलं नसेल आणि बरेच दिवस तसंच राहिलं असेल तर ते पचवण्यासाठी सुद्धा हे गूळ आणि आल्याचा सोरस एकत्र घेतला तर मदत होते, लक्षात घ्या. तसंच जर पित्त वाढलं असेल तर गूळ आणि हरडा ही दोन वनस्पती एकत्र केलात तर पित्त कमी करायला मदत होते. पण यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, ज्या वेळेला खराब पित्त वाढतं त्यावेळेला गूळ आणि हरितकी म्हणजेच हरडा ही वनस्पती एकत्र करून फायदा होतो. खराब पित्त म्हणजे आंबट गुळण्या येणं, पोटामध्ये मळमळल्यासारखं वाटणं, उलट्या होणं आणि सगळं आम्लता होणं म्हणजे दात आंबणं वगैरे हे सगळे प्रकार होतात. तर अशा प्रकारचं पित्त जर वाढलं असेल तर गूळ आणि हरडा हे एकत्र घेतल्याने फायदा होतो. आता वात कसा कमी करणार, तर गुळाबरोबर ज्या वेळेला सुंठ घेतलं जातं हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र घेतलं जातं त्यावेळेला वात कमी करायला मदत होते. मित्रांनो, हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र केलं की वात कमी करण्यासाठी म्हणजे कोणता वात, तर पोटामध्ये ज्या वेळेला वात वाढतो पोटामध्ये जड वाटतं, पोट फुगतं, भरपूर ढेकर येतात, पोट काही प्रमाणामध्ये दुखायला लागतं फुगून, पोट एवढं फुगतं की श्वास घ्यायला त्रास होतो, अशा काळामध्ये जर गूळ आणि सुंठ एकत्र घेतलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो आणि हा वात जो वाढलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. आहे ना इंटरेस्टिंग? तर असा हा गूळ हा इतका उपयुक्त आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्याबरोबर एखादी औषधीयुक्त वनस्पती ऍड केली तर त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. पण लक्षात घ्या की नवीन गुळापेक्षा जुना गुळ जो आहे ना तो आरोग्यदायी आहे, नवीन गुळ आरोग्यदायी नाही आहे. म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही चहा प्यायला जाता त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही गुळाचा चहा घेता त्यावेळेला ती जी लोक तो गुळ वापरतात तो नवीन गुळ असतो, जुना गुळ नसतो. आपल्याला फायदे माहिती असतात जुन्या गुळाचे पण आपण वापरतो नवीन गुळ आणि इथेच आपण फसतो आणि त्यावेळेला आपल्या शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात घ्या, दूध आणि गुळ हे एकत्र कधीच घेऊ नये. नवीन गुळाचा वापर हा कमी करावा, जुन्या गुळाचा वापर हा जास्त करावा. तर ही गुळाची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.